राष्ट्रीय काँग्रेस समितीचे अधिवेशन झाले, त्या अधिवेशनात आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे युवकांनी आता पुढे येऊपाक जाय असं म्हणून आवाहन केले, त्या आवाहनात पहिलो जर प्रतिसाद कोणी दिलो जाय त्याला बाप शांताराम नाईक आणि बाप शांताराम नाईक आणि त्यांना जाहीर केले की आपण गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वेळा पायउतार जोपाक सोदता, नवयुवकांक संधी दिवपा खातीर आणि हे केवळ गोव्याक न्ही तर संपूर्ण भारत देशातल्या सगळ्या लोकांक फुडे तेणी एक उदाहरण दवरलेले आसा आणि अशा पद्धतीन एक राज्यसभा खासदार लोकसभा खासदार म्हणून तेणी केल्ले काम अत्यंत महत्वाचे अशे आसा. विशेषत गोव्याक घटक राज्याचो दर्जो मेळपा खातीर घटक राज्याचो दर्जो मेळपा खातीर तेणी जे कार्य केले आहा ते अत्यंत महत्वाचे आसा. प्रभावी व्यक्तिमत्व, सालस, स्मित हास्य करणारे आणि हातीन किती तरी ठोस पुरावे असल्याशिवाय कोणाचेही आरोप न करणारे असे दोन वेळा ते आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. दोन्ही वेळा त्यांची कारकीर्द ही यशस्वी ठरली आणि काँग्रेस पक्षाचे अडलेले घोडे पुढे व्हरपाचो ताणे प्रामाणिक प्रयत्न केलो आणि गेल्या हेका आमच्या कार्यक्रमांक 30 मे जेव्हा आम्ही घटक राज्य दिन साजर केलो ते त्यांचे अखेरचे भाषण ठरले आणि त्यावेळा त्यांनी घटक राज्य कसे निर्माण झाले त्याचा इतिहास सगळ्यां मुखार दवरलो. तीन गोष्टी गोव्याच्या इतिहासात महत्वाच्या ठरतल्या त्यांच्या बाबतीत. नंबर एक, दूरदर्शनात प्रादेशिक भाषांचे प्राधान्य दिवा. नंबर दोन, कोकणी 8व्या परिशिष्टात मान्यता. आणि नंबर तीन, गोव्या घटक राज्याचा दर्जा. आणि ह्यो तिन्ही गोष्टी स्मरण करप ही त्यांना खरी श्रद्धांजली असते. अग्निसंस्कार फाल्यां 11 वाजता कोंकणीच्या स्मशान भूमीत जातले. त्यांचा जन्म ज्या गावात झाला कोंकणीत आणि ते गावचे ते खरे मूळ रहिवासी त्या कोंकणी गावातच त्यांना शेवटची सलामी लोकांतर्फे दिली होती. सकाळी 10 वाजता त्यांची प्रेतयात्रा मडगावच्या त्यांच्या घरापासून मॅच करतली आणि 11 वाजता अंतिम संस्कार कोंकणीत जातले.